तिन्ही वेळेस राग आला, पण त्या घटनेमुळे नाही आला. बदललेले दादा शांत बसले या विषयावरनं मला तो राग आला. पण दोन्ही विषयाच्या बाबतीत ते शांत राहिले, खाली बघून हसले. हे जे बदललेले दादा आहेत ते बघून जरा राग जास्त झाला. नेत्यासाठी आक्रमक झाले नव्हते, स्वतःच्या अस्तित्वासाठी आक्रमक झाले होते असं मला वाटतं. ओके, तुम्हाला राग सर्वाधिक केव्हा आला? ज्या तीन घटना मी सांगतो की त्यापैकी सर्वाधिक एक मंगलदास बांदल यांचं कणेरीमधलं भाषण, जे पवारांविषयी तुम्ही म्हटलं की मी जर तिथे असतो तर त्यांच्या कानाखाली वाजवली असती. दुसरं एक तावरे नावाचा कार्यकर्ता ते माठ वगैरे फोडण्याचा काहीतरी ड्रामा करत होता. आणि तिसरं तुम्ही जेव्हा अश्रू तुम्हाला त्या शेवटच्या सभेमध्ये बारामतीच्या अनावर झाले त्याच्यानंतर खिल्ली अजितदादांनी उडवली, तर तीनपैकी तुम्हाला सर्वाधिक राग केव्हा आला? तिन्ही वेळेस राग आला, पण त्या घटनेमुळे नाही आला. बदललेले दादा शांत बसले या विषयावरनं मला तो राग आला. त्यांनी माझं नाटक केलं नाही तर जे काही इमिटेट केलं तो विषय सोडून द्या. पण दोन्ही विषयाच्या बाबतीत ते शांत राहिले, खाली बघून हसले. हे जे बदललेले दादा आहेत ते बघून जरा राग जास्त झाला. ते जे काही कार्यकर्ते आहेत त्यांचं काही महत्त्व नाही, ना राजकारणात नाही, ना कशात नाही, पण बदललेले दादा बघून थोडासा रागही आला, आश्चर्य वाटलं आणि थोडीशी नाराजगी होते. इंदापूरमध्ये जेव्हा तुम्ही गेला होता तेव्हा भर्रे यांनी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना दमबाजी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला, तिथं पण सगळं तुमचे काही कर्मचारी म्हणे तिथे होते, तुमच्या त्यांना मी सांगत होतो की माझ्या गावामध्ये येऊ नका असं भर्रेंचा दावा होता. तर इंदापूरमधलं नक्की नाटक काय होतं, याच्यानंतर तुम्ही शोध घेतला, काय झालं नक्की आणि जे आम्ही सांगितलं तेच तिथं घडलं होतं. बरं, एक तर अजितदादांच्या विचारावर चालणारे जे कुठले कारखाने त्या कारखान्याचे 5-6 हजार लोक हे इथले मतदार नसताना सुद्धा प्रचार करत होते, त्याचा आम्ही विरोध नाही केला. करायचं तर करू द्या, कारण शेवटी त्यांचा पगाराचा विषय होता आणि त्यांना जे काही दिवसाला मानधन दिलं जात होतं तो त्याचा विषय आहे. माझा जो कर्मचारी तिथे बूथवर बसला होता, माझ्या कंपनीत काम करण्याअगोदर त्याचा जन्म झाला, तो त्याच गावात झाला, त्याचे आई वडील तिथलेच आहेत, लहानाचा मोठा तिथंच झाला, तो भारताचा नागरिकसुद्धा आहे आणि कार्यकर्तासुद्धा आहे. सुट्टी घेऊन तो तिथं होता, त्यामुळे तिथं जो इन्सिडेंट झाला तो एका कार्यकर्ते आणि नागरिकाच्या समोर झाला, तो बर्नेंच्या दुर्दैवाने रेकॉर्ड झाला, तो सोशल मीडियावर आला आणि तो स्प्रेड झाला. आता ह्याच्यामध्ये माझा कामगार आहे का माझा नातेवाईक आहे का कुठला दुसरा नागरिक नाही तर कार्यकर्ता आहे हे महत्त्वाचं नाही, पण ज्या पद्धतीने बर्ने बोलत होते, शिव्या देत होते, आई बहिणीवर बोलत होते, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना खटकल्या आणि त्याच्यावरच तो विषय झाला. ओके, आणि भरणेंचं नाव मी यासाठी घेतलं की पवार साहेबांनी पण इंदापूरच्या सभेमध्ये भरणेंना इशारा दिलेला होता की भरणे इतके खरोखरच बदललेले होते की निवडणूक काळात त्यांनी पूर्णपणे एक वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं, की तुम्ही पण आत्ता नाव घेतलं, त्या साहेबांनी पण सभेमध्ये नाव घेतलं, नक्की भरणे एवढे आक्रमक झाले होते का तुमच्या विरोधात? त्यांना अस्तित्वाची लढाई होती, त्यांना मला वाटत नाही खूप काही दादांचं पडलं होतं नाही तर त्यांच्या पक्षाचं पडलं होतं. पण जर इंदापूर तिथं सुप्रियताईंना प्लस गेलं तर उद्या जाऊन राजकीय दृष्टिकोनातून त्यांना अडचणी वाढू शकतील असं कुठेतरी वाटत असल्यामुळे ते जरा आक्रमक तिथं झाले. त्यामुळे ते नेत्यासाठी आक्रमक झाले नव्हते, स्वतःच्या अस्तित्वासाठी आक्रमक झाले होते असं मला वाटतं. ओके.